पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा ही जागा रिक्त झालेली आहे. त्यानंतर पोटनिवडणूक कधी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बॅनरबाजी होती, दावे प्रतिदावे होत आहेत, सर्वपक्षीय होत आहेत. ही निवडणूक कधी लागणार याकडे उत्सुकता आहे. तुर्तास जिल्हा प्रशासनाने नुकतंच पोटनिवडणुकीसाठी सगळे बूथ, सगळे मतदान केंद्र तयार ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे वातावरण तापलेलं आहे. माझ्यासोबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप आहेत. दादा, कधीपर्यंत ही पोटनिवडणूक लागू शकते असा तुमचा अंदाज? आता जे विद्यमान खासदार एकूणच भारतीय लोकसभेचे आहेत, ते पुण्यातले असोत किंवा देशातले असोत, त्यांची सगळ्यांची मुदत ही 16 जून 2024 पर्यंत आहे. म्हणजे याचाच अर्थ अजून तब्बल 13.5 महिन्याचा कालावधी हा सगळ्या खासदारांचा शिल्लक आहे. जरी निवडणुका पुढच्या एप्रिल मे मध्ये होणार असतील सार्वत्रिक निवडणुका, तरी आताच्या विद्यमान खासदारांसाठी 13.5 महिन्याचा कालावधी. निवडणुकीच्या संदर्भातला कायदा क्लिअर आहे, संविधानाने क्लिअर कट डिरेक्शन्स दिलेले आहेत. 6 महिन्यापेक्षा जास्तचा कालावधी जर नगरसेवक, खासदार आणि आमदारांचा राहिला असेल तर त्या ठिकाणी पोटनिवडणुका घ्याव्या लागतात. तशीच परिस्थिती पुणे शहर लोकसभेची आहे. स्वर्गीय गिरीशजी बापट साहेबांचं अचानक जाणं हे सगळ्यांना चुटपुट लावून देण्यासारखं आहे. पण आता त्यांच्या जाण्यानंतर इथे निवडणूक लागेल अशी परिस्थिती आहे. आताच्या जिल्हा प्रशासनाने या संदर्भातले एकूणच जी काय चाचपणी ती सगळी केलेली आहेत, याचा अर्थ केंद्रीय निवडणूक आयोगाने क्लिअरली आदेश दिलेले आहेत. त्याच्यामुळे जून एंडला, जुलैच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये याचं मतदान होईल अशा प्रकारची परिस्थिती आत्ता आहे. त्याच्यामुळे या संदर्भातल्या निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडी गांभीर्याने या संदर्भाकडे पाहते. तुमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटलांनी आणि दादांनी तुम्हाला शुभेच्छा देत, त्यांनी जयंत पाटलांनी तुमचं नाव सांगितलं की प्रशांत जगतापांसाठी ही जागा आम्ही मागू. दादांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात, कशी तयारी सुरू केली? तयारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पुणे महानगरपालिकेसाठी ती चालूच होती. तसेच येणारी लोकसभा, विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आहे, त्यासाठी सुद्धा संघटनेची मजबूत बांधणी आम्ही केलेली आहे. पुणे शहर संदर्भामध्ये 2007 ते 2017 आम्ही तर सत्तेमध्ये होतो. 2017 पासून आम्ही प्रमुख विरोधी पक्ष म्हणून या शहरामध्ये कार्यरत आहोत. 2 आमदार आमचे या पक्षाचे आहेत. त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं खूप मोठं जाळं शहरामध्ये आहे. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जरी निवडणुका पुढे गेल्या असल्या तरी पुणे शहराच्या पोटनिवडणुकीकरता लोकसभेच्या आम्ही जय्यत तयारीमध्ये आहोत. आत्ताही कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये जास्तीत जास्त ताकद ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची होती. त्याच्यामुळे येणारी पोटनिवडणूक ही निश्चित खूप चांगल्या ताकदीने आम्ही लढू या बाबतीतली ठाम खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे. काँग्रेस शहराध्यक्ष शिंदे म्हणाले किंवा काँग्रेसचे नेते म्हणाले ही जागा आमचीच आहे ना, आम्हीच लढवू, दावे प्रतिदाव्याला काय अर्थ नाही, ही जागा आमची असल्यामुळे आम्ही दावाच करणार नाही, याकडे कसं पाहता? कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव. प्रत्येक पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार असतो. प्रत्येक शहराध्यक्षाला तशा प्रकारचं सूतोवाच करावं लागतं. महाविकास आघाडीमध्ये या जागेवरून कुठलाही बेबनाव नाही. माझं म्हणणंच आहे क्लिअर आणि आमच्या सगळ्या पक्षाचं त्या संदर्भात म्हणणंच आहे की भाजपला पराभूत करणे हीच आपली प्राथमिकता आहे. मागच्या 4 निवडणुकांमध्ये लोकसभेच्या पुण्यासहित देशात राज्यातल्या ज्या ज्या ठिकाणी आम्ही आणि काँग्रेस लढलो, एकत्रित लढलो, त्या ठिकाणी जी जागा सातत्याने काँग्रेस पराभूत होत आली ती जागा राष्ट्रवादीला मिळाली. ती लोकसभेची असेल किंवा विधानसभेची असेल, ज्या ठिकाणी सातत्याने राष्ट्रवादी पराभूत होत आली ती जागा काँग्रेसला देण्यात आली. काही जागा तर अशा आहेत की ज्या ठिकाणी राष्ट्रवादी जिंकत होती पण काँग्रेसच्या एखाद्या प्रमुख नेत्यासाठी ती सोडायची वेळ आली, ती सोडली. हिंगोलीची जागा, ज्या जागेवर आमचे सूर्यकांताताई पाटील ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर निवडून आल्या, ती जागा आम्ही मागच्या 2014 निवडणुकीमध्ये स्वर्गीय राजूजी सातव साहेबांसाठी सोडली आणि ती जागा काँग्रेसने जिंकली सुद्धा. अशा प्रकारचे वेगवेगळे अदलाबदल आत्तापर्यंत झालेले आहेत. त्याच्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला जर भाजपला पराभूत करायचं आहे तर त्यांनी आपापले सर्वे केले पाहिजेत. जर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंकत असेल तर काँग्रेसने ती मोठ्या मनाने द्यावी. त्या संदर्भात अदलाबदल करायची एखादी जागा जर द्यायची वेळ आली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसुद्धा तशी तयारी दाखवेल. पण जर पुणे शहरासारख्या मोठ्या शहरामध्ये भाजप जर पराभूत झाली तर राज्याला आणि देशाला चांगला संदेश देण्यामध्ये आम्ही सगळे एकत्रित यशस्वी होऊ. त्याच्यामुळे आज तरी महाविकास आघाडीमध्ये कुठलाही बेबनाव नाही, आम्ही जागा लढूसुद्धा आणि जिंकूसुद्धा याचा ठाम विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये. तुलनात्मकरित्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताकद जर बघितली तर राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे असं तुम्हाला वाटतं का? पुणे एक तर नक्की आहे. 2017 ते 2017 10 वर्ष राष्ट्रवादीचाच महापौर या ठिकाणी होता. 2017 झालेल्या निवडणुकीमध्ये आम्ही तब्बल 42 ठिकाणी निवडून आलो, काँग्रेस 9 ठिकाणी निवडून आली. 2019 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस इथं पराभूत झाली, 14 पराभूत झालीच होती. त्याचबरोबर 2019 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इथं 2 आमदार हे राष्ट्रवादीचे निवडून आले, काँग्रेसचा एकही निवडून आला नाही. याचा अर्थ काँग्रेस कमी आणि आम्ही खूप मोठ्या अशांचा भाग नाही. पण राष्ट्रवादीची ताकद ही कागदावर आणि रस्त्यावर दोन्हीकडे खूप मोठी आहे हे चित्र नक्की पुणेकरांनाही माहिती आणि माध्यमांनाही माहिती. आता तुमच्याही पक्षामध्ये सुरस निर्माण झाली आहे,
मानकरांनी दंड थोपटले, मी आता ही लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि ते पवार साहेब मोठ्या पवार साहेबांच्या जवळचे, तुम्ही अजितदादांच्या जवळचे असे चर्चा आहेत? असं बिलकुल नाही. मुळात कुठलाही कार्यकर्ता जो राष्ट्रवादीचा आहे, जो कट्टर आहे, जो पहिल्या दिवसापासून पक्षाशी नाळ जोडून आहे, तो प्रत्येकजण आदरणीय पवारसाहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय सुब्रताई, आदरणीय जयंत पाटीलसाहेब आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्या आणि कार्यकर्त्यांशी निगडीत आहे. त्याच्यामुळे आमच्या पक्षात कुठल्या प्रकारचा गटतट नाही. अशा प्रकारची चर्चा ही निश्चित मला वाटतं कुठेतरी राजकीय अध्ययनाची ठरेल. आणि राहता राहिला विषय मान्य दीपक भाऊ मानकर यांच्या उमेदवारीचा, त्यांना उमेदवारी मागण्याचा निश्चित अधिकार आहे. आमच्या पक्षामध्ये लोकसभेच्या, विधानसभेच्या किंवा महानगरपालिकेच्या जागा वाटप करत असताना सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित बसून चर्चा केली जाते. त्याचबरोबर निवडणुकीच्या संदर्भात 2-5 कंपन्यांचे सर्वे मागितले जातात, ते मागून त्या संदर्भात कोण या संदर्भात विजयी पक्षाचे सर्वे होतात का? निश्चित होतात, काय करावेत. आजच्या जमान्यामध्ये एकूणच लोकांचा कानोसा हा माध्यमातून येत असो, सोशल मीडियातून येत असो आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या सर्वेमधून येत असो आणि ते घेऊनच निवडणुका लढवायात, अशा प्रकारचीच त्या एकूणच आताची राजकीय परिस्थिती आहे. त्याच्यामुळे उद्याच्या पोटनिवडणुकीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आल्यानंतर सर्वेमध्ये दीपक भाऊ जर जोरात दिसले तर दीपक भाऊंना तिकीट दिलं जाईल, मी जोरात दिसलो तर मला दिलं जाईल. मी सुद्धा खुल्या मनाने दीपक भाऊंचं काम मोठ्या मनाने करेल, कारण की शेवटी ते माझ्या पक्षाचे सिनियर आहेत. मी त्यांना तिकीट दिलं तर मला नाराजी असण्याचं काही कारण नाही. पण निवडणुका जाहीर झाल्यानंतरचा हा विषय आहे, त्याच्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये ही जागा कुणाकडे येईल त्याच्यानंतरचा विषय, आणि मग पक्ष पातळीवर पक्ष योग्य ते निर्णय घेईल आणि जो विजयी होत असेल त्याला नक्की तिकीट दिलं जाईल. कसबा पोटनिवडणुकीमध्ये टिळक कुटुंबियांना डावलून हेमंत रासने यांना तिकीट देण्यात आलं, त्यानंतर महाविकास आघाडीने प्रचारक करत असताना असंही सांगितलं की बाबा टिळक कुटुंबियांना जर तिकीट मिळालं असतं तर ही बिनविरोध निवडणूक होऊ शकली असती, शक्यता अशी होती. यावेळेस बापटांच्या कुटुंबामधील कुठल्या सदस्याला जर तिकीट मिळालं तर महाविकास आघाडीची आणि राष्ट्रवादीची काय भूमिका असेल? तिकीट भाजपने कुणाला द्यावं हा भाजपचा विषय आहे, पण पुणे शहर हे या राज्यातलं एक क्रमांकाचं भौगोलिक शहर आहे, 2 क्रमांकाचं देशातलं भौगोलिक दृश्य असणारी महानगरपालिकेचं शहर आहे. हे शहर आशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त वेगाने विकसित होणारं शहर आहे. हे शहर मेट्रोपॉलिटन सिटीकडे वाटचाल करणारं शहर आहे. या शहरामध्ये भाजपने 2017 ते 2022 खूप धुळदान केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सहानुभूतीच्या नावाखाली कुणाला ही जागा सोडणं ही माझी भूमिका बिलकुल नाही. उद्याच्या काळामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला येत असेल किंवा नसेल तरी ही जागा बिनविरोध देऊ नये, या प्रकारचं माझं वैयक्तिक आणि स्पष्ट मत हे मी माझ्या पक्षश्रेष्ठींसमोर ठेवील. त्यामुळे निवडणूक नक्की होईल आणि बिनविरोध होणार नाही, या बाबतीत कुठल्याही पुणेकरांनी मनामध्ये शंकाकुशंका ठेवू नये. निवडणूक नक्की होईल आणि तीसुद्धा राका महाविकास आघाडीच्या माध्यमातून ताकदीने लढून जिंकली जाईल आणि तीसुद्धा पुणेकरांच्या आशीर्वादाने जिंकू, हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा. शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री पदाची जोरात चर्चा सुरू आहे, तुमच्या कुणाला शुभेच्छा आहेत, प्रांताध्यक्ष जयंत पाटलांना की अजितदादांना? हे बघा, एकतर आता अशा प्रकारची बिलकुल चर्चा नाही आहे. उद्या 2024 ज्या सार्वत्रिक निवडणुका होतील त्याच्यानंतर जो काही निर्णय होईल, एकतर मला खात्री की महाविकासकडे खूप मोठ्या आकड्याने जिंकेल आणि ती जिंकल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांच्या समोर सगळ्याच नाही का नेत्यांच्या संदर्भात चर्चा होईल. आमच्या पक्षामध्ये कुणामध्ये स्पर्धा नाही. दादा या राज्याचे उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते म्हणून या राज्यामध्ये सक्षमपणे कामकाज पाहतात. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तशाच प्रकारचे चित्र आहे. खुद्द जयंत पाटील साहेबांनी बऱ्याच वेळा दादा मुख्यमंत्री व्हावेत अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्यात. त्याच्यामुळं अशा प्रकारची माध्यमांमधली चर्चा ही फार काही गांभीर्याने घेण्याची गरज नाही. निश्चित येणारा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच असेल आणि दादा ह्या त्या पदाचे प्रबळ दावेदार आहे, त्यावरती माझ्या मनात शंका नाही. याच प्रश्नाला जोडून असा विषय की आपले जे पक्षाचे खासदार तामोल कोल्हे यांनी आता जे का मुलाखतीत सांगितलं की जयंत पाटील हे मुख्यमंत्री पदासाठी अधिक योग्य उमेदवार आहेत आणि दुसरीकडे अजितदादांनी असं सांगितलं की आता प्रशांत जगतापांना माझ्या शुभेच्छा आहेत, ते पुण्यातून राहतील की शिरूरमधून राहतील, शिरूरचा उल्लेख असा का केला असावा त्यांनी? नाही, असं बिलकुल नाही. दादांनी त्या ठिकाणी गमतीने बोलले, मला शुभेच्छा देत असताना प्रशांत जगतापांनी कुठला मतदारसंघ सांगितला आहे अशा प्रकारच्या, म्हणजे त्यांनी एकूणच तिथं प्रश्न उपस्थित केला, त्याच्यामागची भावना दुसरी काहीच नव्हती. म्हणजे अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर असं चर्चा होत आहे आणि दुसरीकडे तुम्हाला ते शुभेच्छा देतात? मला बिलकुल असं वाटत नाही. अमोलजी कोल्हे आमच्याच पक्षाचे आमदार खासदार म्हणून राहतील आणि निश्चित त्याचबरोबर अमोल कोल्हेजींनी जयंत पाटील साहेबांना जे शुभेच्छा दिल्या एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये, त्यांच्या तालुक्यात गेल्यानंतर, त्यांच्या मतदारसंघात गेल्यानंतर त्यांना एका पदासाठी शुभेच्छा देणं हे म्हणजे त्यांनाच मुख्यमंत्री करा आणि दादांना करू नका अशा प्रकारचं नव्हतं. तो एक सहज नाही का तोंडातून गेलेला शब्द आहे, त्याचं फार राजकारण होऊ नये असं मला वाटतं. आम्ही सगळे एकत्र आहोत, एकत्र राहू आणि उद्याच्या काळामध्ये राज्यामध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल
अशाच प्रकारचे चित्र आज नक्की आहे आणि उद्या सुद्धा नक्की राहील. थँक्यू.